तर बातमी आहे अजित पवार आणि निलेश लंग्यांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्याची. अजित दादांना कोणीतरी चिठ्ठी लिहून दिली आणि त्यानंतर दादा बोलले. अजित पवारांनी केलेल्या टीकेनंतर निलेश लंकेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या टीकेवर निलेश लंकेंनी आता अधिक बोलणं टाळण्याचं ठरवलंय. लोकसभा निवडणुकीत माझाच विजय होणार असल्याचं सुद्धा निलेश लंके म्हणाले. दादा, तुमच्या मतदारसंघात आले अजितदादा आणि तुमची अतिशय जवळीक आहे, पण ज्या पद्धतीने अजितदादांनी काल टीका टिप्पणी केलेली आहे, त्या कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? अजितदादांचं जर भाषण पाहिलं असेल तर दादा आधी देशावर राज्यावर बोलत होते, ते आता काही असंतुष्ट आत्मी असतात ना, त्यांनी दादांना चिठ्ठ्या दिल्या काढून, तुम्ही बघितलं असेल. मग ते चिठ्ठ्या दिल्यानंतर शेवट आपण एखाद्याच्या प्रचाराला आलो त्यासाठी बोलणं अपेक्षित असतं ना, ते बोलले असते. पण काय तसं काय दादांच्या मनात नसेल हे मला एक खात्री.